डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एनसीआरटीच्या पुस्तकातल्या व्यंगचित्रावरून संसदेत असा गदारोळ झाला. त्यानंतर त्याचे पडसाद आज पुण्यात उमटले. डॉक्टर सुहास पळशीकरांच्या पुणे विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागाच्या कार्यालयाची तोडफोड रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतलंय. हो, माझ्या कार्यकर्त्यांनी जर हा हल्ला केला असेल तर मी पूर्णपणे मी जिम्मेदारी स्वीकारत आहे. माझ्या संघटनेच्या मुलांनी केला आहे तर पुस्तक आम्ही वाचलेलं नाही. राहुल भारत खंडारे, सुभाष वामन तेलगुटे, या दोन एकाजवळ 25 आहे. पहिलं राहुल खंडारे राहणार आहे केशनल तालुका हवेली, आणि तेलगुटे राहणार आहे तरोळा कसबा तालुका सेगाव. अशा प्रकारे हल्ला करायला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तीला खरी समज देण्याची गरज आहे असं स्पष्ट मत सुहास पळशीकर यांनी हल्ल्यानंतर व्यक्त केलं. तिघा मुलांवरती काही कारवाई होण्यापेक्षा त्यांना हे करायला ज्यांनी सांगितलं त्यांची समजूत काढली जावी किंवा त्यांना समज दिली जावी. कारण सगळ्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये हे नेहमीच घडतं की जे पकडले जातात ते त्याचे बळी ठरतात. आणि माझं खरंच प्रामाणिकपणे असं मत आहे की त्या मुलांची याच्यामध्ये काही चूक नाही, कारण त्यांना काहीच माहीत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्राचं राजकारणच यातून होताना दिसतंय, तर त्यांच्या नावानं राजकारण करणारे स्टंटबाजी करतायत का असा सवालही आता विचारला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, IBN लोकमत, पुणे.